आज आपण पाहणार आहोत त्रिकोणांच्या एकरूपतेची आर एच एस कसोटी का संबंधित काही मजेशीर उदाहरणे खालील आकृतींना पाहून सांगा की त्रिकोण ए डी बी आणि त्रिकोण बी डी सी एकरूप म्हणजे कॉन्ग्रुवंट आहेत का जर आहेत तर यांच्या एकरूपतेच्या संबंधाला सांकेतिक रूपात लिहा एक रूपतेच्या पडताळणीसाठी आपल्याला एस 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 ए एस ए किंवा आर एच एस यामधील कोणती एक कसोटी वापरावी लागेल तुम्ही सांगू शकता का की इथे कोणती कसोटी वापरणे योग्य ठरेल करा विचार करा चला आम्ही सांगतो यासाठी आपण आधी दिलेली माहिती समजून घेऊ दिलेल्या आकृतीमध्ये त्रिकोण एडीबी आणि त्रिकोण बी दोन्ही काटकोण त्रिकोण म्हणजे राईट अँगल्ड आहेत ज्यामध्ये आपल्याला दिलेले आहे की कोण ए बी बरोबर कोण सी बीई डी बरोबर नव्वद अंश आहे सोबतच हे पण दिलेले आहे की कोण ए डी बीचा कर्ण म्हणजे हायपोटेनियस ए बी आणि त्रिकोण बी डी सीचा करणं सी डी दोघांचे माप सात सेंटीमीटर आहे म्हणजे ए बी बरोबर सी डी आहे तुम्हाला दिलेली आकृती पाहून अजून कोणती गोष्ट लक्षात येते का विचार करा अगदी बरोबर या दोन्ही त्रिकोणांमध्ये बाजू बी डी सामायिक म्हणजे कॉमन आहे म्हणजे बी डी बरोबर बी डी यावरून आपल्याला समजते की ह्या दोन्ही अंतर्गत कोणांचे कर्ण समान आहेत आणि भुजा समान आहे म्हणून इथे आपण म्हणू शकतो की आर एच एस कसोटीने त्रिकोण ए डी बी आणि त्रिकोण बी डी सी एकरूप आहेत तर चला या एकरूपतेच्या संबंधाला सांकेतिक रूपात लिहूया आपण ह्याला त्रिकोण ए डी बी हा त्रिकोण बी ला एकरूप आहे असे लिहू शकतो का करा विचार करा अगदी बरोबर आपण ह्याला अशा प्रकारे नाही लिहू शकत योग्य प्रकारे सांकेतिक रूपात लिहिण्यासाठी आपल्याला संगतीचा संबंध समजावा लागेल इथे कोन ए डी बी बरोबर कोन सी बी डी बरोबर नव्वद अंश आहे अशा प्रकारे आपण म्हणू शकतो की शीर्ष डी हा शीर्ष बी सोबत संगत आहे इथे ए बी बरोबर सी डी आहे आणि आधी आपण निष्कर्ष काढलेला आहे की शीर्ष डी हा शीर्ष बी सोबत संगत आहे म्हणून आपण म्हणू शकतो की शीर्ष ए हा शीर्ष सी सोबत संगत आहे अशा प्रकारे आपण शीर्ष बी ची शीर्ष डी सोबत संगती अशा प्रकारे दाखवू शकतो थोडक्यात आपण म्हणू शकतो की त्रिकोण डी ए बी त्रिकोण बी सी एकरूप आहे एकरूपतेच्या सहाय्याने आपण लिहू शकतो त्रिकोण डी ए बी त्रिकोण बी सी एकरूप आहे एकरूपतेचा संबंध लक्षात घेऊन आपण या दोन्ही त्रिकोणांची सर्वांगसमता खालील प्रकारे दर्शवू शकतो पुढील उदाहरण खालील आकृतीमध्ये जर ए बी बरोबर बी सी वाय बी बरोबर बी झेड आहे तर आर एच एस एकरूपतेच्या कसोटीच्या मदतीने कोण वाय बरोबर कोण झेड आहे हे सिद्ध करा दिलेल्या आकृतीला पाहून आणि प्रश्न नीट वाचून आपल्याला खालील माहिती मिळते त्रिकोण वाय ए बी आणि त्रिकोण बी सी झेड हे दोन काटकोण आहेत प्रश्नामध्ये आपल्याला बाजू वाय बी आणि बाजू बी झेड समान आहेत आणि बाजू ए बी आणि बाजू बी सी समान आहेत असे सांगितलेले आहे आपल्याला आर एच एस एकरूपतेच्या कसोटीची संकल्पना माहीत आहे की जर एका काटकोण त्रिकोणाच्या संगतीमध्ये कोणत्या काटकोण त्रिकोणाचा कर्ण आणि एक बाजू अनुक्रमे कोणत्या दुसऱ्या काटकोण त्रिकोणाच्या कर्ण आणि एक बाजूसही समान असेल तर ते त्रिकोण एकरूप असतात यावरून आपण हे म्हणू शकतो की त्रिकोण वाय ए बी आणि त्रिकोण बी सी झेड आर एकरूपतीच्या कसोटीनुसार एकरूप आहेत इथे शीर्ष वाय हा शीर्ष झेडशी संगत आहे शीर्ष ए हा शीर्ष सीशी संगत आहे शीर्ष बी हा शीर्ष बी शी संगत आहे म्हणजे वाय ए बी हे झेड सी शी संगत आहे म्हणून आपण म्हणू शकतो की त्रिकोण वाय ए बी त्रिकोण झेड सी बी शी एकरूप आहे लक्षात ठेवा इथे त्रिकोण झेड सी बी आणि त्रिकोण बी सी झेड एकच त्रिकोण आहे तुमच्या लक्षात असेल की आपण कोणत्या बहुभुज म्हणजे पॉलिगॉनचे नाव वेगवेगळ्या प्रकारे लिहू शकतो शीर्ष वायच्या शीर्ष झेडशी संगतीच्या आधारावर आपण म्हणू शकतो की इथे कोन वाय आणि कोन झेड सुसंगत कोन म्हणजेच करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत कारण एकरूप त्रिकोणाचे संगत भाग समान असतात म्हणून आपण म्हणू शकतो की कोन वाय बरोबर कोन झेड जर आपण ही आकृती ट्रेस कागदावर बनवून ट्रेस कागदाच्या रुंदीला अशा प्रकारे दुमडले तर जसे की दुमडलेला बिंदू बी पासून जाईल म्हणजे त्रिकोण वाय कोण झेड ला पूर्णपणे झाकतो ज्यावरून सिद्ध होते की दोन्ही त्रिकोणाचे माप समान आहे आता तुम्ही खाली दिलेल्या त्रिकोणाच्या भागांचे माप पाहून सांगा की कोणते त्रिकोण एकरूप आहेत आपल्या मित्र किंवा शिक्षकांसोबत या उत्तराची चर्चा करा आज आपण पाहिली त्रिकोणांच्या एकरूपतेच्या आरएचएस कसोटी संबंधित काही मजेशीर उदाहरणे पुढील व्हिडिओमध्ये याच्याशी संबंधित काही गैरसमज दूर करू